आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. अभ्यासातील सातत्य यशाचा राजमार्ग. के आर कांबळे. श्री भैरवनाथ हायस्कूल मध्ये व्यक्तिमत्व विकास शिबिर संपन्न. अभ्यासातील सातत्य विद्यार्थ्यांना यशापर्यंत पोहोचू शकते तोच यशाचा राजमार्ग आहे, असे प्रतिपादन इचलकरंजीच्या बालाजी ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक के आर कांबळे यांनी केले. मांगुरे येथील श्री भैरवनाथ हायस्कूल मध्ये व्यक्तिमत्व विकास शिबिर आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक यू एस कोरे हे होते. यावेळी मार्गदर्शन करताना प्राध्यापक कांबळे बोलत होते. ते पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये पहिल्या टप्प्यात आई वडील त्याचबरोबर गुरुजनांचे नेहमी मार्गदर्शन लाभत असते. आई वडिलांचा व गुरुजनांचा मान ठेवणे गरजेचं आहे असे सांगून आपण अभ्यास किती वेळ केला यापेक्षा अभ्यास कसा केला तो आपल्या डोक्यामध्ये किती पूर्णपणे बसला हे समजणं गरजेचं आहे असे मत मांडले. यावेळी मौलिक सल्ला देताना आपल्यातील उणीवा दुरुस्त करून आपल्याला परीक्षेमध्ये मार्क्स का कमी पडले याचा विचार करून आपण अभ्यासामध्ये सातत्य ठेवले पाहिजे असे प्राध्यापक कांबळे यांनी सांगत आजच्या स्पर्धेच्या युगात टिकत असताना आपल्याला बाह्य जगाचा जनरल नॉलेजचा अभ्यास देखील असणं गरजेचं आहे असे प्रतिपादन शेवटी के आर कांबळे यांनी केले. या कार्यक्रमास प्राध्यापक संतोष बिरनाळे, शिक्षक बी जे पाटील, सी बी कोंडेकर, बी एस कुमरे, एस एन सपाटे, सौ पी एस चव्हाण, क्रांती सासमिले, जे ए पाटील, कुमार आडके, अप्पासाहेब सिद्धुर्ले यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. मानकर न्यूज साठी मांगूरहून तानाजी बिरनाळे. आपोआप कॉन्सन्ट्रेट होत, आपल्या शरीराला मेंदू आदेश देत होता, आता अभ्यास कर, कॉन्सन्ट्रेट राहा. आणि दीड तासाचा अभ्यास अर्ध्या तासाचा, पण एकाच ठिकाणी अभ्यास करा. आपलं कसं होत आहे, आज इथं उद्या तिथं नंतर पडल्यात दुसऱ्यावर धाडापेशी धाडावर, या पद्धतीनं अभ्यास नाही होत. समजा आज इथं मी बसलो, उद्या तिथं बसलो, परवा दिसलं तिथं बसलो, तर अभ्यासामध्ये येणारे जर कॉन्सन्ट्रेट आहे, जागृती आहे, एकाग्रता आहे, ती लवकर येत नाही. मग अर्ध्या तासाचा अभ्यास दीड तासा होता. त्यासाठी अभ्यास करत असताना नेहमी एक काम करायचं, एकाच ठिकाणी अभ्यास करायचं पहिलं ना. दुसरं, अभ्यास करत असताना हुकलेले मार्क शोधा. तुम्हाला किती मार्क्स पडलेत महत्वाचं नाही, तुमचे मार्क्स कुठे गेलेत महत्वाचे. हातात पेन्सिल असायला पाहिजे, पुस्तक तुमच्या समोर पाहिजे, अडीच फुटावरच पुस्तक जायचं. तुम्हाला चांगलं खुर्च्या चांगले टेबलच पाहिजेत असं काय नाही. अभ्यास पोतं हातून सुद्धा व्यवस्थित करता येतो. आणि जे चांगले चांगले यशस्वी झालेत ना मुलं, ती खरोखरच साध्या पद्धतीनं पोत्यावर बसूनच मोठी झाले. अडीच फुटावर असं काय घ्यायचं, टीव्ही समोर रेडिओ लावून किंवा मोबाईल हातात घेऊन अभ्यास करायचा नाही.